नमस्कार मित्रांनो, आपण आज भेट देणार आहोत कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील भातकल तालुक्यामधील मुर्डेश्वर या तीर्थक्षेत्रास. हे क्षेत्र समुद्राच्या किनाऱ्यावर कोल्हापूरपासून सुमारे 402 किलोमीटर अंतरावर आहे. बसला सुमारे 8.5 ते 9 तास कोल्हापूरपासून लागतात, तर मंगळूरपासून 150 किलोमीटर उत्तरेस स्थित आहे. मुर्डेश्वर राष्ट्रीय महामार्ग 17 वर स्थित असून ते कोकण रेल्वेवरील एक स्थानक आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्याचा येथे थांबा आहे. मुर्डेश्वर हे हिंदू धर्मातील भगवान शंकराचे एक नाव असून हे गाव जगामधील द्वितीय क्रमांकाच्या उंच शंकराच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मुर्डेश्वरची कथा शिवपुराणामध्ये पाहावयास मिळते. प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काही ना काही इतिहास असतो, त्यामागे काहीतरी दंतकथा असते. मुर्डेश्वराच्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघूनच ह्या मुर्डेश्वरविषयी गोकर्णविषयी कुतूहल होते. ही मोठ्या शंकराची मूर्ती कुंडकागिरी नावाच्या डोंगरावर आहे. तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रिम मानवनिर्मित गुहेत ही कथा चित्ररूपात साकारली आहे. अमरत्व मिळवण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली होती. ते आत्मलिंग शंकराकडे होते. लंकाधीश रावण हा शिवभक्त होता. नेहमी तो कैलासावर जाऊन तपश्चर्या करीत असे. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी त्याने कित्येकदा घनघोर तपस्या करून शिवशंभूंना प्रसन्न करून घेतले होते. एकदा रावणाने अमरत्व मिळवण्याकरिता शंकराचे आत्मलिंग मिळावे म्हणून खूप खूप कठोर तपश्चर्या केली. ओम नमः शिवायचा अहोरात्र जप केला. एका पायावर उभे राहून त्याची तपश्चर्या सुरू होती. रावण आत्मलिंग घेऊन लंकेला जायला निघाला. आधीच रावणाने आपल्या शक्तीने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. रावणाने आत्मलिंग मिळवले हे जेव्हा सर्व देवांना समजले तेव्हा सगळ्या देवांनी जगत्पित्या ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रह्मदेवाने सांगितले, निश्चित रहा, विघ्नहर्ता गणेशच तुम्हाला मदत करेल. रावण पश्चिमी समुद्रावरून लंकेकडे मार्गस्थ होत असताना मध्यान्हपूर्वच ब्रह्मदेवांनी ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला. रावणाला वाटले संध्याकाळ झाली, आता संध्येची वेळ झाली, पूजा करायला हवी, आत्मलिंग कोठे ठेवायचे नाही, मग आता काय करू. ह्या विचारात रावण असताना अचानक गणपती एक गुराख्याच्या पोराच्या रूपात तिथे प्रकटले. त्या बालगुराख्याला रावण म्हणाला, ए मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे, मी माझी संध्या आटपून लवकर येतो, तोपर्यंत ही शंकराची पिंड हातात घट्ट धर, अजिबात खाली ठेवू नकोस. गणेशाने ते पिंड हात धरत म्हटले, ही शंकराची पिंड तर फारच जड आहे, मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मी हातात धरेन, तुम्हाला मी 3 हाका मारेन, तोपर्यंत तुम्ही या, नाही शक्य झाले तर मी खाली ठेवेन. रावणाला हे मान्य झाले, तो संध्येसाठी गेला. पुढे ठरल्याप्रमाणे ब्रह्माने ब्रह्मास्त्र काढून घेतले. तिन्ही सांज झालीच नव्हती. गणेशाने पटापट रावणाला 3 हाका मारल्या. रावण गुराख्याच्या रूपातल्या गणेशापर्यंत पोचायच्या आत गणपतीने आत्मलिंग जमिनीवर ठेवून दिले. गुराख्याच्या पोराला शंकराचे पिंड खाली ठेवताना बघून रावणाला शिवशंकराचे बोल आठवले. आता ते आत्मलिंग इथे चिटकून राहणार म्हणून त्याचा क्रोधाग्नी भडकला. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होऊन गणपती तेथे मूर्तिरूपात प्रकट झाले. असंही सांगितलं जातं की रावणाने खूप जोर लावून ते आत्मलिंग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचे काही तुकडे काही अंश त्याच्या हाती आले. ते काही ठिकाणी विखुरले व तिथेही कालांतराने शिवमंदिरे स्थापन झाली. पैकी त्या लिंगाचा शिरोभाग उडपीजवळच्या सुरतकल भागात पडला. तिथे सदाशिव मंदिर बनले. मग रावणाने ते लिंग ज्या पेटीतून आणली ती जिथे टाकली तो भाग म्हणजे सज्जेश्वर. त्या पेटीचे झाकण टाकले तिथे आहे गुणेश्वर आणि आणखी 10-12 मैलावरचा धारेश्वर. आणि सर्वात शेवटी त्याने ज्या वस्त्रातून झाकून ते आत्मलिंग आणले ते वस्त्र ते कापड त्याने कुंडकागिरी टेकडीवर टाकले. तिथलाच हा मुर्डेश्वर.